सुमन फाउंडेशन आयोजित गर्भधारणेत समस्या असलेल्या जोडप्यांसाठी मोफत वंध्यत्व निवारण शिबिर पाटोदा इथं रविवार दिनांक 22 जानेवारी 2023 रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत शिबिर ठिकाण रोहिदास मंगल कार्यालय पारगाव रोड पाटोदा श्री चैतन्य टेस्टी बेबी सेंटर बारामती तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ 8 वर्षांची यशस्वी परंपरा तुमच्या मातृत्वाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा 84 84 86 19 00 नियम व अटी लागू करून समजा उचापती एक घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती हे चांड चौकडीच्या करामती हे चांड चौकडीच्या करामती गांजा मटका लांडीला पाडी समद्यास आलाय उत नौटक मारून झिंगाट झाला नाही काय तर बरखाची गाडी बंद पडली काय रे ओ पहिलवान काय चाललंय अरे अरे गणा जित जित त्याच मित्र तित तित बर झाला आला काय करा बरी काय झाले काय नाही थोडं काय झालं गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम आला असेल प्लगचा वगैरे करंट नुसतं म्हणता पैसे वाला तुम्हाला गाड्या घ्यायला नाही वे काय होतं माहितीये का पैसे वायपड जायला नको आता वजे बिजेला काय असली गाडी चालती त्यामुळे काय अडचण या गाडी आज वापस नाही गाडी बर का ना या खटरा गाडी सारखा आहे ना तुम्ही सुद्धा खटरा झालाय एक काम कर माझी गाडी घेऊन जा तुला 50 रुपये पेट्रोलला पण देतो आणि जायश कर हे असलं नको वापरू खाडमाड साडमाड काय माहितीये का एक म्हण आहे पहिली हत्ती चले बजार तो कुत्ते भोके हजार अरे कशाला कुत्र्या जुकमा घ्यायचा मित्रांनो ढकला की उज्जैन ढकल ढकल गाडी लावायची माझी चारीत गाडी अशीच गुतली होती हात लाव म्हणला तर काय म्हणला माझे कपडे भरतेले गाडी बदल अरे तुझा खुळखुळ आहे ना तिकडे देणं टाकून कुठं तरी छट्या देखील की नाही मी बार काय अरे बार काय गाय ढकलाय काय बार काय काय एवढा हट्टा खट्टा मस्त मृत्यू होय देखील की ऑर्केस्ट्रा जायला मग मी कसा वार का झाला तू लगेच अरे आता चुकी झाली बाबा छोट्या भाई देखील की बाबा नाही नाही अजिबात नाही जा की तुझं जा तुझं तू अरे गाणा बाहुला सांगून यो खुळखुळ एक काय लाव तुझं पहिल्या कुत्र्यात तू अडबण करत असं मुंडक छटका कोय तुझं तू नाही नाही जा जा अरे तुमच्या पाया पडतो ढकलाय थोडं रे हेल्प करा रे मित्राला अरे मी किती वा तुम्हाला संकटात बाहेर काढले टब्या उज्याला काही विसरू नका गाण्याचा उपकार आहे तुमच्या ओला का हे पोरांनो चला जाऊ दे ढकला एवढा तर पाया पडतो रडेल 2 मिनिटात येऊ नाही रडाय आलाय म्हणून दाखल तू चला जाऊ दे रडू नको बाबा दाखल तू अरे खुळखुळ सुभद्रो याला अक्कल एका रमवलं मला सांगा इथं शान एवढं पडलंय तो गाण्याचा मेला ना त्याचं कुत्र हलखाणार नाही आणि आता हे मशी काय काढले मला म्हणतो 30,000 रुपये द्या सुभाषराव ऐका 30,000 लायकीची मशी 60,000 मस आहे
पण मित्र म्हणून मला घेऊन जा रे खायची नाही तर तिकडे हात दे एवढ जमते का 2000 का दोन बोट तुझ्या बापाने घेत का 20,000 मागते आपण रामभाऊ तुम्ही मस्त विकल्या गाणाला इकून टाका जिकून उद्यापासन टेम्पू बोलावतो टेम्पू दार पोरा नाही टेम्पू बोलावतो हे असला खेळा दिला गुरांचा खयान असला खेळा भाऊ गाडी मी तुमच्यासाठी रगी आई मोठ्या रुस्ती हे गाणा काय झालं बोमला तुम्ही सांगा पंजेनी गाडी वापरली हीच आजीने बी हीच गाडी वापरली तुम्ही हीच गाडी वापरली आणि ती गाडी मला दिली का वापरायला हे गाणा अरे इतका जुना इतिहास सांगतो तेव्हा टू व्हीलर तरी गाड्या होत्या खरं अस्तित्वात आता मग ती पोरं कशी म्हणतात तुझ्या आजी पाजीपासून हीच गाडी म्हणून अरे पण झालंय काय करून दे की एवढा ताण काढायचा आलाय छाती फोटोस्टोर अध्यक्ष बाळू काका रोज वजी मला आणावं लागतात गाडी 100 टक्के गाडी वजे टाणत मी मोठा आणतो कारण डबल ता फोन आहे पेट्रोल डबल जाऊ ना मी एकदाच मोठं वजन आणतो आणलंच पाहिजे बरं आणलं पाहिजे ना वाहन मजबूत असलं ना तर माणूस किती बी त्याच्यावर काम करू शकतो मोठं वजन आणू शकतो सुभाषराव पोर बरोबर बोलतोय यो माणूस ना उंडगाय निवळ त्या पोराच्या डोक्याला फास करून ठेवतो शिवाला हा हे बघ बाळू जुना ती सोनं असतं का ना आणि ती गाडी मजबूत आहे म्हणून मी तुला दिली मुद्दाम माझी माल असती बऱ्याच वेळा माझी गाडी निघतो नको भाऊ एक काम करा बुलेट उद्यापासून मी वापरतो जुनं ती सोनं आहे ना सोनं तुम्हाला राहू द्या मला नको सोनं मी लोखंडावर माझं समाधान मानतो त्या सोन्याला जरा चमक द्या ना राम भाऊ दोन दोन गाड्या तीन तीन गाड्या वापरायला काय आपण काय कोण आहे रामभाऊ रामभाऊ ऐका ना एवढं पोरग कष्ट करतोय राहणार तुम्ही पुढारपण करता न्या ना फोर व्हीलर गाडी द्या ना तुमची गाडी त्याला त्या खटकाला सुद्धा दया येते त्या त्या गुरांच्या बाबतीत आणि पोरग लेकर एवढं कष्ट करतोय तुला घाम फुटा ना स्ट्रगल त्या फिरची स्ट्रगल स्ट्रगल महत्वाचं आहे जीवाला सुख आहे का आहे का सुख त्याच्या जीवाला काळजी करू नको आपल्या बायकोची काळजी घ्या त्यांना सुख लावा नका दुसऱ्या टोची मारू बाळासाहेब तुम्ही मस घेतल्यानंतर रोग देणार का पैसे रोग देईन तो पैसे आज द्या उदार धंदा बाळा करत नाही कमी जास्त करून देऊन टाका खरं मी तर बाळ बाकीचं काम बघ एवढ्या मागितली एवढ्याला मागितली त्याला देऊन देऊन 20,000 म्हणते पळ तिकडे तू मग का भाऊ एक तर सांगतो बाळ काका हो घासाला मारण्याची कुसया उन्हाची राहिला होती अंगाची उद्यापासून गाडी तरी चांगली द्या ना ती टावेल वाटा उचलायचा उद्यापासून वजी तुम्ही आणायची मी तुम्हाला दंड सांगायचं नाही सोन्यासारखं चुलत पुतणे आहेत ना एकाच माझं म्हणे इंटरनॅशनल छान माडा इथं लावा चला का लाव इथं जाम तिकडे अहो सुभाषराव माणूस म्हणजे कसाब आहे कसाब अरे तुला स्वतःला जर पोरग झाला असत तर त्याला नवी गाडी मागितली की घेऊन दिली असती हे भावाचा पोरगा पाडला त्याला आई बाप नाहीत वनवासी लेकर आणि तू बुलेट वापरतो त्याला तसली छालमाड गाडी दिली आमच्या घरात बाण टाकायचा प्रयत्न तू गरीबालाच मारणार माझं का गरीब म्हणत तुझ्या धमक असलं ना संजीताजी नेवशांच्या नादी लागून थांबा मी थांबा माझा अपमान होईल तुमचं डोकं फुलू सरपंच आहे ते सरपंच नाही ते कांगारावळा कशाला करता घ्या ना गणाला छोटीशी कोणा रानातली पैसे नाही मी देतो पैसे पोरग नाही ना सुभाषराव त्यामुळे पळा गबास तुम्ही घ्या ना पैसे देतो ना मी घ्या ना गाडी बेकार्या पैसे बेकार ना आपल्या गावचा माणूस म्हणून मध्ये कुठल्या गाण्यामुळे पैसे देतो मी मला एवढं तुम्ही तापवलंय आणि माझा अपमान केलाय आजच अरे काय मी काही ना बर आहे काय आजच गाडी तुम्ही यायचा बाळासाहेब मशीचा ऍडव्हान्स आणलाय का घर आणून मशीवण खाता गाडीला होईल ना एवढंच मज बी विकत नसतो आणि गाडी बी घेत असतो तुम्ही पैसे देणार कोण आणि तुम्ही दाती चकणार कोण आणि तू काय रे म्हणतोय गाणार तुमचा नाही आज कळल गाण्यासाठी आज गाडी घेऊन येणार मिळेल ती गाडी निर्याच्या शोरूमला आजच घ्या मी येणार उभी यायचं
तुम्ही भी यायचं राम भाऊ, तुम्ही भी यायचं चला ऐका की येतो मी काय करतो माझं बारामतीत काम आहे तसं कसं राम भाऊ काम करून मी येतो ऐका आधी कामाला प्राधान्य येतो की गाडी काम कोण जमतो काम कोण जम नाही आता दातीच काय कसं वाटलं गाडी 1000 रुपयाची गाडी घेणार दिसल जे आवडेल ती गाडी घेणार तिथं मागणं येतो मागणं येतो आणि येतो ना शोरूम मध्ये मी सुभाषराव गाडी फसवून गाणाला आपण जाऊ चांगली बुलेट बिलेट मागू येणार ना नक्की अहो मागणं नक्की तुम्ही तोवर मी तिथं वाट बघी हो तोपर्यंत गाडी पास करा तुम्ही पण गाडी घ्या यायचा तो अपमान केलाय पेड मी वाटणार पैसे रामची गरज नाही कशाला मी पेड देतो गाडीचं पेड मी वाटणार मी वाटणार गाण्यासाठी पेट्रोलला पैसे देऊ का तुला रामबो पेट्रोलला पैसे देऊ रोग देतो रोग कुत्र्या या तिथं गाडी रामभाऊ घेतो का नाही बघायला म्हणजे गाडी घ्यायची काय म्हणायचं चला हो चला चला सांगा गेले कालवा करून जिराव मला वाटत नाही गाडी घ्यायला चला एवढा कुठे खर्च करते गाण्यासाठी चला तुम्ही गाडीच घ्यायला लाव आपण त्याला चला घरात कॅश किती शिल्लक आहे 10-15 हजार फक्त 10-15 हजार हो अला का रामभाऊचं घर 10-15 हजार लाखो रुपयाची कॅश शिल्लक पाहिजे लाखो पण तुम्ही दिली तर पाहिजे का नको पुरे काम कर चेक पुस्तक आल चेक पुस्तक कशाला गाडीच घेऊन टाकतो आज ले झाले गाडी आपल्याकडे एक गाडी असताना अजून कशाला हे बघ मला कुठं बाहेर गावात ह्याच्यात आसपासच्या गावाला जायचं म्हणलं की गणा गाडी घेऊन गेलेला असतो माझ्या डोक्याला ताप होतं आणि ते गणानं गाडी नेली ना वजाला ह्याला मला गाडी नसते डोक्याला माझ्या ताप होतो बिंगामाचा अहो ताप होतोय बरोबर आहे पण कशाला अजून एक खड्डा आला का गाडी इथले तिथं जावं लागतं अहो बरोबर आहे पण गाडी घेणं तर आता काय सुखाचं राहिले का पेट्रोल किती मागले पेट्रोल किती मी मागू द्या रामभाऊ गाडी घेणार म्हणजे घेणार आज येऊक मला बिनकामाचे लय अपमान केला ह्या लोकांनी हा गाडीच नाही एकच गाडी दोघं वापरताय चुकता पुतण्या आला का ह्याचं काय ऐकायचं आपल्या घरचं आपल्याला माहिती ना मला बी चांगलं कळतं ऐकावे जनाचे करावे मनाचे त्याच्यामुळं फक्त मी आज माझ्या मनाचं ऐकणार आहे कधीतरी माझं पण ऐकत जावा तू रोजच काय ऐकतोय कुणाचं दुनियाचं ऐकतोय मग गाडी घेण्यापेक्षा सोनं नाणं घेतलं तर उपयोगी पण तरी पडेल ना हा म्हणजे तुम्ही सोनं घालून मेराव चाल म्हणजे चोरांनी मिळवण्यासाठी नाही हो पण तेवढंच कॅश राहते ना विषय कट मी गाडी घेणार म्हणजे घेणार विषय क्लोज जावा चेक घेऊन ये कधी ऐकत जाऊ नका आदर गाण्यासारखं तोंड चालवते काय लय राम भाऊ खरंच गाडी घ्यायची असते तर लवकर चला अख्ख्या गावात वेळ पाळणारा एकच माणूस तो म्हणजे राम भाऊ राम भाऊ राम भाऊ हा हा बाळ्या कसं आहे ना हे पा बाळ्याला जर येणार असणार ना मी येणार नाही हा काय त्याच्यापेक्षा काय काय पैसा देणार आहे का ती तुम्हाला हा येऊ दे ना एकाला दोघं दोघाला तिघं बरं असत अहो राम भाऊ किती वेळ गाडी आणायची का बुलडोजर आणायची तुम्हाला का जेसीबी आणायची अहो माणूस आहे माणसासारखं वागायची का येऊ द्या की जोडीदार आमचा इतकं वेळ कुठं असतो होय अध्यक्षाला फोन लावा अध्यक्ष गेले आरामात येईल डायरेक्ट तिथे शोरूमला येणार आहे त्या बाळ्याचा फोन बंद बरं जेवणाचं काय आहे ना सगळं होईल बाळू अहो कशाला त्याची वाट बघताय तुम्ही परत बोंबल्यात बसत माझ्या नावाने नसल्याला सिनी देऊ माग लागतंय बरं चला चला मला ग्रामपंचायतीची काम आहेत मग काढून काढायची पाटील बसला का तुम्ही गिया गेला नाही होय
होता का? असली केलं नाही काम बरोबर. तुम्ही केलं नाही वय गाड्या बाबर गाड्या आणायला. आज आपल्याला गाडी आणायची की कसं गाडी नवी गाडी आण ठरलं नव्हतं वय कडं ठरलं आम्हाला गाडी आणायची आज नाही वय शोरूम मधन. मग मी काय करो तुम्ही केलं नाही वय तिकडं तुला गाडी आणायची मी काय करो. अहो तुम्ही असल्या फरक पडतो. तुम्ही सांगाल ती भाऊ म्हणले ना तो गाडी घेतो म्हणून. कोणता भाऊ? राम भाऊ. राम भाऊ तुमचा मित्र राम भाऊ जगचा मुळे. हा हा आमच्या जगा झालं. मला गाडी आणायची या नवी शोरूम मधन. बर त्यासाठी जायचं नव्हतं आपल्याला आज एखादं आणायची. हा हा पैसे आहेत का? पैसे ही सगळं आहेत भाऊकडं. तुम्ही जायचं होता बाई काम करा. ठरलं जायचं. अहो ठरलं होतं चाल तुम्ही माझ्या बरोबर चला. कुत्रे शिरून दिले मला. आता मला काय माहिती चला मी नेतो तुम्हाला. कुठं? अहो शोरूमला जायचं या निरेला. मी म्हणतो बर. हो चला चला मी असेल तर का होईल की काय समज आहे तुम्ही असल्या फरक पडतो बाळ काका. चला येऊ मी. चला जेवा घालशील का तरी नाश्ता भजी बिजी खायचं. पैसे माझ्याकडे चला भजी काय काय म्हणचाल ते घालतो. चला गाडी कुठे आहे जायला काय माग आहे. चला चला गाडी घेऊ का? आहे गाडी आहे पडताल तुम्ही थांबा माझ्या संगत चला. मी वळती जावर माझ्या बरोबर चला मी नेतो तुम्हाला. कुठे जायचंय? गाडी आणा जायचंय या उघडच आहे बाबा. चल बसा. नीट नीट काय नेचील का? तुम्ही नीट नीट का आहे का? तुम्हाला नीट नीट कणी आहे ना. फक्त तुझं गेलं माझं नाव सांगू नका. भाऊला म्हणायचं मी चालू माग लागून काय. हा बसा. अरे भाऊला वय. हो हो काय सांगू? मी माग लागून आलोय म्हणायचं. असं काय बी सांगायचं तुम्हा लागणार माझ्या. अहो मी नाही राव बाळू काका धडक घेऊ का जातो बाबा. काय सांगायचं सांगायची सर्व बसा. सगळ्याच गाड्या मस्त आहेत. सगळ्याच आवडल्या म्हणजे काय सगळ्याच घ्यायच्या असतात का? एक घ्यायची आपल्याला. पण मी काय म्हणतो राम भाऊ गाड्या घ्यायच्या म्हणजे घोडा घेतला तर बरं झालं असत. घोडा मी घेणार. तुम्हाला सोपू दिसणार ती मी रेस घेणार. मला तर सगळ्याच गाड्या पसंत पडल्यात बरं का. वा नमस्कार. नमस्कार नमस्कार. गाड्या चांगल्या आहेत बरं का. पण होय साहेब या कशा डजी नाही ते. आता कशा डजी नाहीत आता. ओ पाटील काय कसं बोलताय राव. हा याच्यासाठी मी कुठे आणत नाही तुम्हाला. ऐकलंय तू वही. आमची औषध आहेत अप्रूव. सरपंच काय विचारतात तुमची कशी अप्रूव जाते गाडी मला घ्यायची. तुमची काय अप्रूव आहे? म्हणजे म्हणते की ही सरपंचाच्या गावची माणसं अडाणी आहेत. तुम्ही लय शहाणे. कोण किती शहाणे? ज्याच्याकडे पैसा आहे ना तो शेत ठिकाणी येतो. अजून मॉडेल आहे बिनकामध्ये मापात्रा भर का तुम्ही. त्यासाठी मी आणत आहे. बाळपा का उतरा आलं की शोरूम. आता रे आबरू घालू नका काहीतरी उगच भाव खवळलं मला. चला गाडी नाही घ्यायची आपल्याला नवी मोटरसायकल. आज
मोटर सायकल घ्यायची आहे तुला रामा कुठे असेल की आतमधी गाड्या नाही की आपल्या आधी मला काय आणलं त्याच्यात आता मला काय माहिती मला काय आणलं मी आणलं की तुम्हाला रमो हाऊ रमो चला चला एंटॉर्क आता सध्या 600 cc टॉप मॉडेल आलेलं आहे त्याच्यानंतर आता एक कुठली आता तुम्हाला जी चॉईस कुठली गाडी चॉईस ती गाडी कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर महिलांना प्रश्न पडतो कोणत्या निवडाव्यात साड्या तसं शोरूमला गेल्यानंतर कोणत्या घ्याव्यात गाड्या असा रामभाऊला प्रश्न पडलाय कन्फ्यूज झाले सगळ्याच गाड्या भारी आहेत बरं का बघा की अयो हीच माझ्या स्वप्नातली राजकुमारी हीच गाडी घ्यायची बाळ बघा आपल्याला वा गाणा कसं वाटतंय अरे 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 माझ्या जेवण गाडी म्हणायचं कमी पडलं तर तुम्ही राबा चल माझ्या राबा ऐकल चल जो अहो ती घरची चला तुला मी फोन केला जायचंय म्हणजे कुठं बोंबल्यात गेला ना फोन बी बंद लागत होता गद्दार तू फोन करू शकत नाही मला देवाळ्या ह्यांना विचार मी फोन केला स्वतः दोस्ताचं कपटी नेच माणूस ह्या दोस्ताचा पुतण्या तुला गाण्याने आणला ना तोंड बंद कर अरे जय गाणा माझी माझ्या शोरूमचं माल ते भाऊच्या रामराम ओ रामराम हे खालाडे पाटील रामराम हे आमचे मित्र बाळासाहेब बाळासाहेब हे आमचा पुतण्या गाणा पहिलवान ह्याच्यासाठीच घ्यायची गाणी हे पोलीस पाटील नमस्कार बलबीम पाटील हे निवशे सरपंच अरे वजन पडलं पाहिजे ओळख पण असावी यांची काय ओळख मॅनेजर आहे नमस्कार घोरपडे साहेब घोरपडे साहेब त्यांना बघा ट्रायल कुठली गाडीची पाहिजे तिकडं तिकडं ती लाल गाडी भाऊ भारी ऑन स्पोर्ट बाईक मोठीच्या मोठी गाडी आणि पहिला असलं मग मला शोभत भावती चला की तिकडे आता का एक नंबर बघितलेली आपण एक नंबरची गाडी सारखी आहे ती लाल गाडी ती का तू कसा ठरवला ही पाहिजे ती पाहिजे मला काय किंमत आहे का माझी गाडी मला घेणार आहे का गाडी तुलाच घेणार आहे पण पसंती कोणाची मग तर मी तीच पसंत केली ना माझ्या माझं मी बघीन ना तू कशा जाऊ तू आखा भावा पुढं मला हीच पाहिजे तीच पाहिजे जायचं उद्या एखादी पिक्चर मध्ये ना ते आवडत ती जाणार म्हणशील का हा मी काही विचार घ्यायचं का नाही तुम्हाला पसंतीची 0% आपल्याकडे त्यामुळे गाणाला गाडी घ्यायची त्याच्या पसंतीने घ्या गाडी त्याच्यामुळे तो अतिशय ₹2 कमी पडले तर मला मला पाहिजे पैशासाठी मला फळं बघायचे जो काय खर्च होईल तो रामभाऊच्या कष्टाचा होईल बघा कनाडे पाटील गाडी मी सगळ्या म्हणजे तरी शोरूम मधल्या घेऊ शकतो पण काय आपल्या पालकांची काय स्टेटस असतं का नाही आपल्याला मी काय आवडेल ती घ्यावं असं वाटतं का नाही पसंतीची ज्याची पसंती त्याचा पैसे बर मला तर बाबा हीच गाडी चांगली वाटते छोटी गाडी या म्हणजे चांगली गाडी पण लहान आहे थोडी मला गाडी चांगलीच आहे त्याला पेस किती मध्ये बसायला जागा आहे सीट बी निघतं त्याच्या वजन आणू शकतो कदाचित उद्या एखाद्या लग्न सोहळ्याला जायचा कार्यक्रम आला गाडी माझी मोठी बंद पडली फोर व्हीलर तर बाळू पुढे मी बसेन गाण्यामध्ये बसेन गाण्याची काही माग बसेन अजून कोण 1000-5000 2000 बाईक असा वाशिनी आणायच्या म्हणल्या मी गाडी बसा म्हणणार तर रामभाऊ ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचलाय ही गाडी रामभाऊला पसंत पडली आणि हीच गाडी फायनल होणार भाऊ तुम्हाला पसंत आहे मला ही गाडी पसंत मला घ्यायची ह्याच्यात माझा पाय तरी बसन का पाय मी दुमडीन आणि त्यात बसवीन तुला कोंबड्या नाही का आपण नेताना बसावतो तसंच
हो का मी काय म्हणतोय भाऊ, पैशाचा काय प्रॉब्लेम असेल ना तर बाळा कामाला येताना मला म्हणलं होतं 20-25 हजार निधी तू लागलं तर, पण भाऊ ती घेऊ गाडी नको किशात टाकून आणल्यावर पैसे हे बघ तुझ्या पैशाची मला गरज नाही. त्या पोराला ती गाडी आवडली ती गाडी गेला भाऊ, आजची काटपणा कर नका नको तिथं. ए बाळा म्हणजे तू आमच्या घरात बांधायला हवा निघाला होय, माझ्या काय शब्दाला किंमत आहे का नाही रे. ए बाबा तुमची तशी झक मारा मला बोलायचं नाही, मित्र आहेस त्या माणूस आहे तुला माणूस ना. हे बाळ्या तू माझ्या जेव्हा भावाचा आहे, पण ह्या व्यवहार आहे मला पण काय गोष्टी कळतात. तिथं पुढे घाणा बसन मी मध्ये बसेन का की माग बसन, दोन चार सवाशनी बाहेर गावाला जत्राला जायचं म्हणलं माग बसते द्या, आणि कधी कधी आपण कुठे फिरायचं आलो तर तू माझ्या माग बसशील, सरपंच पुढे बसल्यान, सुभाषराव पाटील माग बसल्यान, शोभा नाही गेला ना. हे बाळा पोराला वापरायला चाललंय बघा, गड्या माणसाची गाडी ते गाणं. पण गणं नाराज होतोय ना अहो भाऊ, त्याची नाराजी काढाय मी आहे, खाऊन पिऊन कुणी दमलं नाही त्याला खाया घालून. बर बघू चाय द्या बघू मला चालून बघू द्या. पहिली ट्रायल मी घे पण त्याच्या अगोदर आपण आतमध्ये जाऊ, गाड्यांची अधिक माहिती द्या, डाऊन पेमेंट किती भरावं लागेल तुम्ही देताय का हे देतील. हप्त्याव घ्यायची ती घ्यायची ती मी असती घ्यायची का मग हप्त्याव घेईन नाही तर रोग घेईन माझं मी ठरवीन. तुमचा तमाशा दाखवू नका हिचा माझ्या वाटावर म्हणून दुसऱ्या भारी भारी गाड्या नुसतं बस काय मोडू बिडू नक्की खाणं नुसती बसू का बस येणार ना तुझ्या गाडी कशी घोड्यासारखी घ्यायची घेतली शिंगरासारखी. काच दिसली का तुम्हाला ना पिचलं काय तिथंही काच पुढे बघा आम्हाला दिसते की मला नाही दिसलं. तुमचं तुम्ही जाओ भाऊ चल की राम भाऊ भाऊला ठीक आहे एकतर त्यांच्या जास्त आपल्या ह्याच्यात जायला नको. मी 10 रुपये आणि वास आला तो वाढत्या बाळाच्या 10 रुपये दिसतात म्हणून मग मी बाहेर थांबतो. आबरू झोपतो मग ये भावळा नाही काय आबरू गेली तर कोणता आबरू बाहेर नाही तुला आबरू शिवाय देत बस झोपच्या तुम्ही भाऊ काय झालं का नाही फायनल गाडीचं कुठलं काय. गाड्या तुम्ही बघितलेल्या तर सगळ्या गाड्या चांगल्याच आहेत. बाया म्हणते स्पोर्ट बाईक घ्यायची, तुम्ही म्हणता एक्सेल गाडी घ्यायची. काय झालं फायनल केलेली गाडी सुद्धा फार चांगली आहे म्हणजे असं काय अडचण नाही. तुमचं आता निर्णय तुमच्यावरती डिपेंड कुठली गाडी घ्यायची काय घ्यायची. थोडस मी कन्फ्युज झालोय बर का, घणा म्हणतोय तसं ती पण गाडी चांगली पण रानातल्या कामाला किंवा घरगुती वापरायला चांगली गाडी मी पसंत केलेली सुद्धा छान आहे फार छान आहे. रामभाऊ अजून पण वेळ गेली नाही, गणाना जी पसंत केली ना गाडी तीच गाडी तुम्ही घ्या, कारण पुन्हा पुन्हा गाडी घेणं होत नसते. फायनल करा तुम्ही माझा ऐका, घराची चॉईस हीच खरी चॉईस आहे. मला काय करायचं त्यांचं पैसे ना आपल्याला काय करायचे. सरपंच आमचं आम्ही बघू ना, तुम्ही तुमची बायको बघायला गेल्यानंतर आम्हाला त्या पसंत नव्हत्या, पण तुम्ही पसंत केलीच का नाही, तुम्हाला आवडल्यास का नाही, झालं का नाही तुमच्या प्रपंच. कंपनीचं जे ठरवून आलेलं आहे त्याच किमती असते. कुठलाही व्यवहार नसा मी अनुभव माणूस, कुठलाही व्यवहार माझं बोलत सरकारशी होत नाही बघा रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने हेल्मेट वापरणं गरजेचं आहे. आरटीओ पण म्हणतात पण लोक म्हणून घेत नाही ना, ते घेतलं पाहिजे रामा नियम आणि शिस्त पाळणार म्हणून घेतली तर मी तुमची ती कुठली पाटील तुमचं नाव मार्केट मध्ये आम्ही लय ऐकलं, कंपनीला तुम्ही कन्व्हिन्स करा आणि इंटरनॅशनल पुढारी रामभाऊला गाडी पाहिजे असं कंपनीला म्हणाला. अहो कंपनी घरी येऊन आणून गाडी लावू तुम्ही वर तर कळवा मेल बिल करा. काय संबंध इंटरनॅशनल पुढारीचा याचा नेमशी. मी बोलतो मला गाडी घ्यायची का परवा
आमचं गाव गाडी कसं चालतं मग काय पैशाचं कमी जास्त होतं बरोबर तुम्ही गाडी फायनल करा करू आपण काय पैशाचं काहीतरी करू आपण गाडी 300 किलो ट्रायलला नाही जात त्याच्यात आपण कंपनीचं सर्व्हिसिंग देणार आहे वॉरंटी गॅरंटी देणार आहे ऑन टाइम पासिंग करून घेतलेच देणार पासिंग करून तुमच्या ताब्यात दिली जाणार आहे गाडी चालेल चालेल बरं एक काम करा घोरपडे साहेब त्यांचं जे काय असेल त्यांचं फायनान्स आहे का कॅश आहे का काय असेल ते बघा त्यांचं डाऊन पेमेंट भरून घ्या त्यांची फाईल क्लिअर करून घ्या आणि मग ती गाडी सोडा अलग लक्षात रामभाऊचा असा नियम आहे मी खात्री केल्याशिवाय चौकशी केल्याशिवाय कशावर विश्वास ठेवतो मी ट्रायल घ्या ओके त्यांना ट्रायल द्या महत्वाची अलग लक्षात तुमचं जरा मला मीटिंग आहे मी मीटिंगला जाऊन येतो जरा त्यांचं काय असेल ती माहिती वगैरे सांगा त्यांना गाडी खरस्तोपर्यंत जरा इशारा दिला तो मला तर चालू गाडी आमच्या रामुनाला सांगायचं समजून हीच गाडी घ्या म्हणा रामुना आमचा भाऊ स्वतःच खरं करणार भाऊ मी नाही ती गाडी वापरणार घ्यायची असती ही गाडी घ्या आता मला नको ती गाडी अरे ही फायनल केली नको आबा माझा ऐका राव काय तुम्हाला सांगू भाऊ ही गाडी ही गाडी दोघी बघा बरं कुठली चांगली दिसती बाळ करा सांगा राव अरे का ही बाकी गाडी नाही पेट्रोल टाकली नाही मग ती फुगती आहे पास नाही घ्या गाडी घ्यायची असली तर घे नाही तर घरी हो चला लॉंग रूट जाएंगे फुल स्पीड जाएंगे कहीं रुकेंगे ना हम भाव गाना पीना खाना बजाना गाड़ी पे होगा सनम ओ बसा सरपंच पाटील बाळू गाना गोरपडे राजे तुम्ही बी बसा 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 गाडीची ट्रायल घ्यायची बसा पाटील तू इथे ये पाटील आपण घालू नका माझी सगळे बाळू तर आपण राहायचं का माझी तुला हवे वापरू बर बस मग येतो गाडीतली अक्क तुम्हाला का मला मला मग उतर खाली गाडी पाच पाच जण नका बसू आम्हाला कसं कळणार गाडी मजबूत आहे आमच्या गावचा सरपंच बसणार आमच्या गावचा पोलीस पाटील बसणार आमचा बाळू बसणार माझा गणा बसणार आणि माझी घरी गेल्या बायको बसणार गणाला पोरं झाल्या पोरं बी ह्याच्यावर शिकणार म्हणून मी ही गाडी मुद्दाम घेतली साहेब काय माहिती का खानदान मेंटल आहे त्याच्यामुळे त्यांना आधी लागणार का आणि हा मेंटल खानदानीचा हा मित्र आहे बस भाऊ मी काय म्हणतोय अजून विचार करी गाडी तू कुमाला मला स्पोर्ट बाईक घ्यायची रामभाऊची चॉईस कधी फसत नाही हो मग घरी हो तुमचं स्वतः भारी स्वस्त आणि मस्त हलक्या फुलकी माझी बायकून मी वापरू माहिती का माझ्या डोक्याचा तुम्ही भोगा खाचा तुम्हाला गोरपडे रक्कम मोजणार आहे फोकाड देत नाही आणि जी गाडी पेल्याव सुद्धा नीट चालते त्याला म्हणायचं गाडी चोर माणूस दिसतोय ओ मित्र आहे माझा नीट बोलायचं किती गाड्या शोरूम मध्ये आधुनिक गाडी मेंदू असल्या करणार का तुम्ही मेंदू नाही हेच मारेल उलट पाणी नीट जा गेलाय तसं या जिता या बाळ्या भाऊ आपली काय नाव आता अपुर राहील मोठी गाडी घेऊन जाऊ की मोठी हत्ती सारखी हेच न्यायची तुझ्या लायकी हेच गाडी चला हे घ्यायची चल चल
इतर काहीच नाही मॅनेजर साहेब. तुमच्या माहितीसाठी सांगतो, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, दुबई, थायलंड, श्रीलंका या ठिकाणी मी भारतातून बुलेट घेऊन प्रवास केलाय. इंडियन गाडी परदेशात? ही तर आज्ञा नाही तुमचं. समुद्रात टाकली गाडी बोटीत आणि तिथं उतरलो आणि परदेश फिरून आलो, ही तर गंमत आहे. रामभाऊ, दोन तास झाले अजून येत नाहीत ती, फोन करा त्यांना. येईल की त्याला काय जवा? दोन तास तुमच्या ह्याच गप्पा ऐकतोय मी. गाडी पेट्रोल असेल की भरपूर? गाडीत शोरूमचं अर्धा लिटर पेट्रोल येतं, त्यामध्ये 40 किलोमीटर फिरती गाडी. त्यांना फोन करा आणि बोलवा लवकर, दोन तास झाले हीच ऐकतोय तुमचं. अहो तो वायब नाही होणार माणूस, माझ्या मार्गदर्शनाखाली तो गाडी शिकलेला आहे. सरपंच स्विच ऑफ लागतोय बाळा, स्विच ऑफ. बघा बघा त्यांना फोन करा आणि त्यांना बोलवा. नाही बाहेर जाऊन बघतो. पाटी जेवणाचं मरू द्या बाळा, बाळा मी याला काय कुठं दडकून. आपण घरची वाट बघते ते म्हणताय. ती कशी वाटती बघा गाडी. तो भारी भाऊ, ह्याच्यात ना गाडी मन त्याच त्रास नाही भाऊ. भाऊच गाडी घ्या ना मला भाऊ. शोरूमची गाडी बाळाने दोन तास झालं नेली, अजून काय गाडी गाडी म्हणतो. टेन्शन वाढलं इथं. हाय लक, पण तुम्ही मला म्हणू शकतो का मी देऊ नका म्हणून? तर हो मॅनेजर साहेब. तोच आणलं त्याला. काय करतो हा? आता जातो आणि 5 मिनिटात मी जोडीदाराला भुडकून येतो. नाही नाही, गाडी आल्याशिवाय तुम्ही कुठं झालाच नाही. नाही नाही, त्याला काय करायचं? पावलं ठेवायचं नाही अजिबात. त्याला काय करायला? मलाच जातीने लक्ष घालून बोलून आणावं लागत. नाही 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 नाही, थांबा, तुम्ही बी जाऊ नका. मी पाठीला हे सरपंच इंटरनॅशनल महाराष्ट्रात कुठला अजिबात जायचं नाही. तुम्ही पाटील असाल, सरपंच असाल, इंटरनॅशनल पुढारी असाल गावात, तिकडे जायचा नाही. आमच्या पाटलाला हात लावला, मला ढकलं. अक्षरशः आमची ओळख महाराष्ट्रात असताना तुम्ही आमचा कचर करताय. तुमच्या माहितीसाठी सांगतो ना, त्या गावाच्या माहितीसाठी सांगतो. आमच्याकडे बाबाकडे 40 शेकरच्या मिळत होती, गाव त्याला प्रकरण सांगते 35 शेकर इथली. त्यांची शिबी आम्हाला प्रजन पाचेकर फुटेल हे तर हकलूला देईल तुम्हाला. उठा रे, खाली बसा इथं. बसा सर, खाली बसा इथं. बस रे. माझी गाडी आवडली ना, तिची पोरग मागते. कशाला बाळाला घेऊन आला? 2.5 तास झाले भाड्या कुठे गेलाय? अर्धा लिटर पेट्रोल काय भारताला या लागाल तू? काय तुम्ही कुठे गेले तर चालतंय आणि आम्ही आलो सगळं की खपाना गप घाना. बसा बसा, खाली बसा. काय की उभा उभा राहिलं तरी काय तुम्हाला? काय खाली खाली बसा. आपल्या चिपकाले हात गुतल्यात. अरे आमिर, ही शोरूम आहे. ही काय शोरूम आहे? बर का आमिर, गेलं गेलं ना प्रत्येकाच्या हातात पेढा द्यायचा. अरे रामभाऊनी गाडी घेतली म्हणजे आपल्या घरात गाडी आली. मग काय अध्यक्ष, शेवटी माझ्या जोडीदाराला गाडी शेवटी मिळालीच. मला तर वाटतं आज पार्टीच आहे. तुम्ही तर नुसतं पेढा आहे पण मला पार्टीच आहे. रामभाऊ रागावणार बरं का उशीर आल्यामुळे. 15-20 हजार रुपयावर नोकरी करणारा माणूस सुद्धा करोडपती माणसावर रुबाव घ्या जातो, काय अन्याय चाललं? मित्र इथे का नाही अजून तुमचा? बोलण्यातच वेळ घालवला, 3 तास झाले. रामभाऊ बसलाय असं काय झालं? गाडीच घेतली ना? गाडी घेतली ना? मित्र गेला ट्रायल मारायला. मित्र कोण? बाळू. आणि ते येणं असं गाण्याने आणला, आमच्या मांडला गाण्याने. आणि तो गाडी बसला आणि निघून गेला. असू द्या,
हाय स्वभाव त्यांचा जरा आहे, पण गाडी घेतली ना तोंड गोड करा अध्यक्ष, कशात तोंड गोड करणार, तोंड बोलताना गोड करायला का माझा काय जखमाऊन मी तुटवायला काय सुभाषराव तुमचा माझाच होईल का आनंद वाटला काय बाळाने कुठे गाडी नेली माणूस शिवाय देतो कथाकच अहो अध्यक्ष हे साहेब ज्ञान होईल तसं आमच्या भावाला शिवाय देतो या अक्षरशः दोन तीन वेळा का चढले या माणसाने तुम्हाला चढदार हवे बघा की आमच्या भाऊची अपमान गणा आता चढलं रे गणा ह्याला कारणीभूत तुम्ही बाळा अहो बेबास जेव्हाने माझा अपमानाचा मला आठवण करून दिली तर अ पाहुणे तुम्हाला कळतं का गावातली प्रतिष्ठित माणसं आहे ती आणि गचांत आणि हाणताय वय ते बसायचं हालायचं नाही काय झालं ह्यांना सांगतोय पेणाऱ्या माणसाकडे गाडी दिली जी काय गाडीची किंमत असेल ना आम्ही देऊ शकतो पण असं मारायचं नसतं गाडी आणून द्या मग साहेब तुम्ही बाहेर जावा साहेब मला जाऊ द्या मी सरपंच इथे बस अरे 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 अर्धी कच्ची सात काय उपयोगाची नाही माणसं घट्टा अरे तुम्हाला रामभाऊ तुम्हाला कळत नव्हतं बाळासाहेबांच्या हातात गाडी दिली मलाच कळत नव्हतं मित्र म्हणून त्याला जीव लावाय गेलो तर त्यांनी मला काय लावलं अहो मी नुकुमच होतो तुझ्याकडे तर तू तर येणार आता बाळाला गाडी मध्ये गाडी टाकली ना बाळामुळे आणि त्या बाळामुळे आम्हाला इथं बसायला लागलंय तीन तास झालं फोन लावताय तुम्ही अजून फोन लागला नाही का त्याचा लावा तो जर आला ना तुमच्या पुढे त्याला तोडवत असतो गाडी कलर गेला तरी भरून गेल आमिर चल आमिर पहिल्यांदा मला वाटलं पीड देऊन तोंड गोड करावं अक्कल आहे का कशाला घेऊन आल्यात ना भाऊ बाळासाहेबाला आपण गावतील का आता अध्यक्ष काय माहित का पसार झालाय गाडी घेऊन सासरवाडीला काय माणूस आहे अर्पस की तू वाट बघतो काय अजून चला 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 कधी सुधारायची सुधरू गावल का पण अध्यक्ष नाही गावलं तर नाही गावलं बघायचं तर का पण ह्यांना ठेवून घेतलं आपल्याला ठेवून घेतलंय का काय बरखडी गावसून हाणलंय म्हणत होता का ना आता काय तिकडं तिकड तू पण बघ पोरा ओ बाळू काका ओ बाळू काका बरं झालं बर का कुठतरी 100% बसलेला असणार पण हुडकायचं कुठं आमिर आता असा विषय झालाय कुठे कुठे शोधायचं आमिर आता म्हणतोय आमिर आमिर शोरूम दुसरीकडे राहिलं तुम्ही इकडे कुठे आलाय शोरूम पाहुणं पाहुणं मला शोरूम काय अहो पाहुणं नाही मी सुभाषराव तंटमुक्त अध्यक्ष सुभाषराव ए तंट्या कशाला इकडे अरे शोरूम काका तुम्ही आलाय वय तुम्हाला कुठं कुठं हुडकायचं कशाला का गाडी ट्रायला रामभाऊला शोरूम वाल्याने आणलंय धरून पार शोरूम गाणं गाडीच
गाडी गेली पाहिजे ना शोरूमला. आमिर तुम्ही ह्यांना घ्या. शोरूम काय शोरूम? ये तू शोरूम मध्ये. आम्ही घेतो गाडी. आम्ही रुसूल बसव घ्या रे. तुम्ही कोण? सुभाषराव तंट मुक्त अध्यक्ष. अरे तंट्या गाडी तंट्या बरोबर म्हणायचं जमत आणि शोरूम बरोबर घावा ना तुम्हाला. गाडी शोरूम घाणा ते शोरूम आय लव्ह यू. गाडी राहिली गाडी शोरूम नाच काय घरी जा चालू चोरून शोरूम वाल्याची गाडी. नीट बसा तुम्ही. कणाला नीट बसा की शोरूम कुठे? शोरूम शोरूमला चाललोय आपण शोरूमला. तुम्ही काय तुम्ही कशाला दारू देतो बाळासाहेब? हा सगळ्याच्या डोक्याला ताप करून देता. मी नव्हतू पेदारू मला ट्युशन आलोय. लाईनी तू बसा की माग इकडे कुठं? अध्यक्ष ती पडा आले ती बाळू काका सरळ बसा की. नीट बसा. शोरूमला डायरेक्ट द्यायची. नीट बसा की शोरूम. बाळू काका नीट बसा नाही तर दुकाने जायला लागेल शोरूम सोडून. मी उजवीकडे गेलो होतो जातला. आणि शोरूम कुठं राहिलं? शोरूम ह्या रोडला पुढे राहिलं. तुम्ही दुसऱ्या रोड न गेलाय तिकडे राहणार रोड ना. काय गरज होती का? डायरेक्ट गाडी धाब्याव घ्या. कशाला धाब्याव? जिओ दोन दोन काढ हे सांगतो तुम्हाला. तुम्ही घ्या डायरेक्ट आणि गाडी धाब्याव जाऊ द्या. रामभाऊ उपाशी अजून तिथं शोरूम वाले ठेवून घेतल्या. 10,000 रुपये जाऊ द्या ढाव्या. तुम्ही जेवाय घालणार आहे का? मी काय तुझ्या फेल तुम्ही भरायचा. उद्या जेवायला घाला. तसलं चालणार नाही का? डायरेक्ट शोरूमला जायचं. नीट बसा. मी समजलं तू कशाला आलाय चांडापणा करायला. हो तिथं चांडापणा म्हणजे तुम्ही गाडी घेऊन आलाय ट्रायलला म्हणून. गाडी चालेल ना. मी शोरूमला चालेल जाणार. शोरूमला घेऊन चाललोय की तुम्हाला? ढाब्याव काय जाय? ढाब्याव सांगा काय नेतो तुमची उतरली तर. आता जेवाय जायचं ढाब्याव मग जायचं फोडा. नेतो येतो ढाब्याव नेतो. ही काय ढाब्याव घ्या डायरेक्ट गाडी. आले आले का? बोलो बाळो. तुला लागलं नाही ना कुठं? अरे गाडी जाऊ दे मरू दे. पण तू बरं झालं मी आला नाही बाळ्या. कुठं होता बाळू तू? मला शोरूम गावात जातो. मी इथं दोन चार वेळा गेलो सुरो. पण मला शोरूमच गावा ना कुठं आहे ती. मग माझे सगळं सुभाषराव कुठं होता बाळ्या? रामभाऊ आम्ही पण शोधून शोधून दमलो. हे रस्त्याच्या कडेला पडलं होतं. झोडपात दिसत मी नव्हतं. दारू पिऊन वय ए बाळा. तुम्ही याला कलाय जाडकून. अरे कुत्र्या, 15,000 रुपयाचा नोकरीचा माणूस करोडपती माणसाला अक्षरशः खाली बस उप तोडू बरा चपटेल म्हणून होता. आता तुला चाप का रे? अवघड माणूस बोलाय. अवं बाळ काका, अजून तुम्ही 10 मिनिटं आले नसता ना अध्यक्ष? ह्या माणसाने मरस तोर मारला असता आमच्या भागाला. मारलं असत मी काय बघितलं असत मग? गोरपडे वागायला काढायचे माणसं माझे अंगा हात लावायचे कारण कापून गाडी गाडी ताब्यात घ्यायची. गाडी तुमची? गाडी समोर आणा चेकिंग करून द्या. ऐका मग गाडी साहेब आपल्या पण चुका आहे त्या.
कशाला तुम्ही गाडी नेली? मला शोरूम गावात नंतर मला विचारतोय कोण आहे तुम्ही? मी म्हणतो सुभाषराव, मला म्हणतोय तंट्या आहे वय तंट्या, मला म्हणतोय चुक बाळूची नाही चुक माझे माझे मित्राला मित्राला ट्रायल दिले ना ट्रायल शोरूम समोर कशाला वाद घालताय? लोक येतात बघते असली माणसं मस्तारी ज्येष्ठांचा आदर राखायचा तुला आपण इमान घेऊ इमान चल माझ्या घेतो रामभाऊ नको बाळू ही गाडी आवडली ना अरे टुरटुरी ना चिरले इमान कशाला घ्यायला रोख पैसे घरपडे रोख पैसे येतो रोख पैसे घ्या राहू द्या नीट आधी गाडी चालवायची का रोख पैसे गाडी मग चला आपल्याला नको गाडी ठेवलं तुम्ही दडवून हो सरपंच त्यांना माहिती तुम्ही प्रथम नागरिक जावा ना आता मग असे म्हणत होता आम्ही हे आमच्या विरुद्ध काय जाके आता घरी गाडी मला कुठं तर रस्त्याला दिसू नको बर काही घडू शकत आपला काय वाद आहे का गाडी आली ना आता माझीच गाडी ट्रायला नेऊन मला ठोकायला काय करायचं गाडी घ्यायची का नाही टीव्हीएस ची गाडी घ्यायची चांगली गाडी नका मला तंट्या तंट्या का घंट्या म्हणायचं तुम्हाला अख्ख्याला पेढा आणता होय बाळे मेलाय म्हणून इथं तमाशा नको दुसऱ्याच्या माझा जरा सटकली मी गाडी घ्यायला खालडे साहेबांना फोन करून पुढच्या आठवड्याची तुम्ही चला गाडीत बसा तुम्ही चला गाडीत बसा मी काय करणार मला यार गाडी नालायक माणसाचं तोंड बघायचं ना मला चला मी गाडीत बस मी माफी मागतो कारण तुम्हाला पण त्रास झाला काय गाडी घ्यायची तर ठरली त्यांना काय करतो रामभाऊचं मन परिवर्तन झालं उद्या सकाळी येतो आणि आम्ही गाडी घेऊन जातो मी पण काम करायचं अध्यक्ष मला पण बरोबर आहेत ना बरोबर आहे हे बस आम्ही